पाहतो त्या ठिकाणी चेंडूला कव्हर करतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती दोन धावा, दुसऱ्या चेंडूवरती आलेले एक सिंगल मैदानाच्या मध्ये आपण पाहिलेत. तीन धावा डफल कव्हरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राहुल आपण पाहतोय. अगोदरचा सामना खऱ्या अर्थानं आजच्या दिवसभरातील आपण पहिला सामना खरं तर भालगुडी संघाचा पाहिला. उरावडे संघाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं खेळत असताना निश्चित स्वरूपामध्ये त्यावेळेचा चेंडू कट केलाय मैदानाच्या आपण. चेंडू मंथन इथे डाऊन द बॉल आलाय. 1 2 3 4 5 इथे जेल टिपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रशांत पारखी पुन्हा एकदा शून्यवरती बाद. तब्बल 4 अटेम्प्ट मध्ये निश्चित स्वरूपामध्ये अंतिम क्षणी खतर चेंडू मंथन टिपलाय विकेट मिळालाय फलंदाज बाद प्रशांत मैदानाच्या मध्ये पहिल्या चेंडूवरती. मागच्या सामन्यामध्ये देखील खरं तर पहिल्या चेंडूवरती झिलबाद झाले. याही सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं खातं न उघडता प्रशांत मैदानाच्या मध्ये बाद झाले. क्रिकेट लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आदरणीय दीपकजी मंडले सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम खरं तर मोठी मेहनत घेत आहेत. मुख्य टेक्निशियन रोहित सर असतील त्याच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. मुख्य कॅमेरामन चरण राठोड सर आहेत. स्वरले कॅमेरामन आपण बघतोय करण सर आहेत. चरण करणची जोडी कॅमेरामन निश्चित स्वरूपामध्ये चांगलं कामकाज करतायत. खऱ्या अर्थानं या लाईव्ह टीमचं देखील मनापासून आभार व्यक्त केले जातील. फुल टॉच चेंडू ऑन साईडला जबरदस्त धडाका चेंडू जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क. संतोष शेळकेच्या बॅटमधून आलाय खणखणीत दणदणीत षटकार 6 धावा. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बीमरसाठी तिसऱ्या पंचांची मागणी असणार आहे. बाहेर असलेले प्रेक्षक विनंती आहे, गेटजवळ असलेले प्रेक्षक विनंती आहे, कृपया बाहेर गेलेले चेंडू मैदानाच्या मध्ये फेकत चला. बीमरसाठी तिसऱ्या पंचांची मदत खऱ्या अर्थानं घेतली गेली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. भालगुडी टीम विनंती आहे तिसऱ्या पंचांच्या निर्णयाचे फेअर डिलिव्हरी आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटकार या चेंडूवरती आलाय. एक गडी बाद 9 धावा धफलकावरती गोलंदाज तयार राहुल खोंडके. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती संतोषनं आपली ताकद खऱ्या अर्थानं दाखवली. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न धावीला नकार आपण पाहतोय. मैदानाच्या मध्ये कळवलाय नॉन स्ट्राइक रेंजला शुभम माने सातत्यानं खऱ्या अर्थानं या संघाकडून या जोडीला आपण सलामीसाठी पाहिलं. परंतु आजच्या दिवसामध्ये खरं तर प्रशांत पारखी नव्याने खरं तर संघाची बांधणी केली गेली आणि प्रशांत यांना टॉप ऑर्डरमध्ये प्रमोट केले गेले. मैदानाच्या आतमध्ये ते पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये खऱ्या अर्थानं आपलं खातं उघडू शकले नाही. दरम्यान हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय एका हातानं खरं तर चेंडू अडवत आहेत. सागर साठी आपण पाहतो त्या ठिकाणी चेंडूला अडवताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले संपले गडी बाद 9 धावा धफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी पूर्ण झाले. 9 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांची लढत असणार आहे. चला स्पीडअप करायचा टायमर सुरूच असणार आहे. पहिल्या 3 षटकांसाठी आपल्याकडे 12 मिनिटांचा कालावधी आहे. या 12 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं कम्प्लीट करणं गरजेचं असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन खऱ्या अर्थानं केलं जातं. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचे षटक क्रमांक पहिले संपले आणि पॉवर प्लेचे षटक खऱ्या अर्थानं धफलकावरती केवळ 9 धावा. अर्थात हे षटक कैलासवासी अतुल भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन भालगुडी संघाच्या नावावरती खऱ्या अर्थानं झाले. एक महत्त्वपूर्ण विकेट खरं तर मिळाली. मैदानाच्या आतमध्ये एक फलंदाज बाद झाल्यानंतर निश्चितच नवीन फलंदाज संतोष शेळके मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. त्यानंतर आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा ज्या धफलकावरती आहेत. आदरणीय बापू शेट फारखे आणि गणेशदादा कसाळे याही मान्यवरांचं विभागमन झाले. खऱ्या अर्थानं माणगावचा संघ मैदानावरती खेळतो निश्चित स्वरूपामध्ये उद्भवते मान्यवरांचं विभागमन होतंय. मनपूर्वक स्वागत आहे.
चलो विनंती आहे फीडअप करा मित्रांनो, टाइमर सुरू आहे. पहिल्या तीन षटकांसाठी आपल्याला 12 मिनिटांचा कालावधी असेल याची नोंद घ्या. चौ मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज किरण तयार. पहिला चेंडू राईट आर्म राउंड द विकेट, फुल टॉस होता, त्याला ऑन साइडला भिरकवले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चेंडू सुसाट वाऱ्याच्या वेगाने पोहोचेल सीमा पार, येतोय खणखणी चौकार, चार धावा. वैभव रिमिक्स. एक गडी बाद धावफलकावरती 13 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुण्याच्या किरण आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर, यावेळेस चेंडू देखील पोहोचतोय सीमा रेषापार, मैदानामध्ये उठल्यात अग्निचल वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा शुभम मानेच्या बॅट मधून, षटकार. जिथं आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मागच्या सामन्यामध्ये देखील शुभमच्या माध्यमातून सुरुवात खर तर चांगली केली गेली, परंतु निश्चितच तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीतील फलंदाज तितकेसे कारगर खरं तर ठरले नाही. परिणामी खरं तर 55 धावेंचा सामना खऱ्या अर्थानं मांडवी काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान हा संघ पराभूत झालाय, परंतु पहिला सामना पराभूत झाल्यानंतर या सामन्यामध्ये जिंकायचंय हा निश्चय केलाय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बॉलर आपण पाहतोय किरण फार दूरवरती राहिलेत, तीन क्षेत्ररक्षक मैदानामध्ये अगदी चेंडूपर्यंत पोहोचत, परंतु आपण बघतोय निर्मनुष्य जागा फलंदाज सुदैवी ठरलाय. दोन धावा या चेंडूवरती मिळतील, या दोन धावेंच्या बरोबर संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 21 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. फिलमगुट करंडकाचं खऱ्या अर्थानं एक आखीवरेखी स्वरूपाचं असणारं नियोजन याच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय खरं तर एक आकर्षक आणि अप्रतिम मैदान खऱ्या अर्थानं, मातीची विकेट मातीची खेळपट्टी खऱ्या अर्थानं. दरम्यान अकूट टप्प्याचा बॉल शुभम मानेच्या बॅट मधून चेंडू पोहोचतोय सीमा रेषा पार, या चेंडूवरती देखील मिळेल षटकार, सहा धावा. पूर्वीचा चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये निश्चितच बराच काळ चेंडू हवी मिळत होता, जीवदान म्हणलं तरी हरकत नाही. निश्चितच शुभम मानेला जीवदान खऱ्या अर्थानं दिलंय आणि त्यानंतर त्याच्या बॅट मधून शेड करायलाय. जीवदान किती घातक असतात, जीवदान किती भयंकर असतात, निश्चित स्वरूपामध्ये त्याची प्रसिद्धी आपल्याला येते मैदानामध्ये. शुभम मानेचं खऱ्या अर्थानं हे आवडतं मैदान आहे, फेवरेट मैदान आहे. या मैदानावरती निश्चितच त्याच्या नावावरती मोठमोठे विक्रम आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला इथे भिरकावलाय, मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर तैनात. दरम्यान आपण पाहतोय नो बॉल, मुख्य पंचांचा इशारा नो बॉल या ठिकाणी आहे, कुठल्याही प्रकारे खेळाडूंना या ठिकाणी रिव्ह्यू नसणार आहे. इट्स नो बॉल पंचांचा डिसिजन आलाय, नो प्लस वन अशा मिळतील दोन. एक गडी बाद 29 धावा धफलकावरती मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. एक गडी बाद 29 धावा मैदानाच्या धफलकावरती आहेत. हो इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय मैदानामध्ये, बॅकअपचा क्षेत्ररक्षक बराच दूरवरती एस्टॅनच्या पाठीमागे. ओहो नो बॉल, पुन्हा एकदा नऊ चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फ्री हिट ऑन आहे, फ्री हिट कंटिन्यू खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय गडी बाद 32 धावा षटक क्रमांक, दुसरं मार्गस्थ असताना स्कोरकार्डवरती मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू संतोषच्या बॅटच्या रडार मध्ये आलाय, परंतु क्षेत्ररक्षक इथे चेंडूच्या खाली येतील, फ्री हिटचा बॉल आहे, फिल्डर खऱ्या अर्थानं विसरले होते. सागर आपण पाहतो त्या ठिकाणी चांगला झेल, सीमारेषे लगत टिपलाय, फ्री हिटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल या चेंडूवरती येईल, एक गडी बाद ना तेरी ना मेरी धावा आहेत, डबल तेरी 33 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाज किरण आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बरंच महागडे षटक खरं तर ठरतोय भालगुडी संघासाठी, परंतु एक जबरदस्त
बैटिंग मैदानाच्या आत मध्ये शुभ मानेची पुन्हा एकदा बॅटी तो बोलते चौकार आलाय चार धावा मैदानाच्या तुम्हाला घेऊन जाईल धफलकावरती आपण पाहतोय एक गडी बाद 37 धावा धफलकावरती आहेत 12 चेंडूंचा डाव या ठिकाणी संपलाय 12 चेंडूंच्या खरी 37 धावा धफलकावरती आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय क्रिकेट लाईव्ह स्पोर्टचे आदरणीय अमितजी भुजबळ सर निश्चितच क्रिकेट लाईव्हचा मी लॅपटॉप म्हणून करतं त्यांना ओळखलं जातं सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय आपलं मनपूर्वक स्वागत आहे एक गडी बाद 37 धावा धफलकावरती आकाश साठे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक तिसरं घेऊन दाखल झालाय पहिल्या 3 षटकांसाठी 12 मिनिटांचा कालावधी खरी अर्थानं आपल्यासाठी असणार आहे आकाश साठे षटक क्रमांक 3 मध्ये कशा प्रकारे धफलकाला खर्च रोखेल का परंतु शुभम माने आणि संतोष शेळके ही जोडी भन्नाट फॉर्म मध्ये या सामन्यामध्ये कामगिरी करते विपुल त्यांच्या बॅटमध्ये चेंडू मिडल होत आहेत चेंडू मिडल झाल्यानंतर सीमारेषा पार देखील जाताना पाहिले दरम्यान पुढे सरसा बॅट यावेळेस देखील डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये फरार होईल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार धावा धफलकावरती आहेत पहिल्या सामन्यामध्ये हा संघ जरूर पराभूत झालाय परंतु मैदानामध्ये या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग करतायत संतोष शेळके हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न उद्दिष्टीच्या खूपसा बाहेर मुख्य पंच संजय भजेराव सर कळत आहेत व्हाईट बॉल एक अतिरिक्त अवांतर धाव या ठिकाणी धफलकावरती वाढेल स्कोरकार पुढे जाईल 42 धावा स्कोरकारवरती आहेत एकदा जिंकल्यानं कोणी सिकंदर होत नाही तर एकदा हरल्यानं कोणी फकीर होत नाही मैदानाच्या आतमध्ये निश्चितच या पूर्वीच्या सामन्यामध्ये जे काय झाले ते विसरून खऱ्या अर्थानं नव्यानं सुरुवात खरं तर करणं गरजेचं आहे आणि दरम्यान इथे आपण पाहतो चांगली सुरुवात करतो शुभम मानेच्या बॅटमधून पाहायला मिळाली प्रशांत लवकरात लवकर जरूर बाद झाले परंतु संतोष तो देखील आम्ही पाहतो खरं तर याच संघासाठी कित्येकदा सलामीसाठी देखील खरं तर त्यांना दाखल होताना आपण पाहिलंय पुन्हा एकदा अमित सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत जे निश्चित स्वरूपामध्ये केलं जाईल 43 धावा धफलकावरती त्यावेळेचा चेंडू कोलर डब्याचा होता खुदून काढण्याचा प्रयत्न चेंडू गरगर फिरणार आहे निश्चित स्वरूपावर चेंडूने वळण घेतलंय दरम्यान रनआउटचा चान्स इथे विकेट मैदानाच्या आतमध्ये रनआउटच्या रूपात फलंदाज बाद शुभम माने बॅक टू द पवेलियन चेंडू खरं तर मिसपील झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला इथे बाद व्हावं लागते विकेट येईल नंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज वीरांना मोहिते मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक खेळतील दोन गडी बाद 46 धावा दफलकावरती गोलंदाज तयार आकाश लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा आकाशचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे निश्चितच टप्पा पडल्यानंतर खरं तर कटर चेंडूंचा वापर सातत्यानं आकाश करत असतो निश्चितच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अंडर 23 गटामध्ये आपली छाप सोडणार आकाश आहे मैदानाच्या आतमध्ये खुल्या गटातील स्पर्धेमध्ये देखील या संघाकडून निश्चित स्वरूपामध्ये कित्येकदा संघाला संजीवनी देण्याचं काम खरं तर आकाशने केलंय आज भव्य मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेचा चेंडू संतोषच्या बॅटमधून उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आलाय चेंडूच्या खाली टिपेल झेल विकास साठे टिपलाय शानदार झेल फलंदाज बाद संतोष शेळकेच्या बॅट मधून आपण पाहतो तो मैदानाच्या आतमध्ये खेळ तर षटकार चौकार येत होते परंतु तो देखील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय नॉन स्ट्रायकर इंडला फलंदाज जर पाहिजे तर विरू अण्णा नॉन स्ट्रायकरला चित्र आपण पाहतो खरं तर यापूर्वी मैदानाच्या आतमध्ये ती दाखल झाली त्यानंतर आपण पाहतोय संतोष मैदानामध्ये बाद झाल्यानंतर ती बॅटर निलेश देशमुख मैदानामध्ये दाखल होतील एक चेंडू विरांना खेळले एक धाव त्यांनी बनवली स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर येताना पाहायला मिळतील
एक अक्यू रेक्यू स्वरूपाचं नियोजन असणारी खरं तर क्रिकेटची स्पर्धा, मातीची विकेट, मातीची खेळपट्टी खरे अर्थानं जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आपण पाहतो एक अतिशय जबरदस्त विकेट जी आपण या ठिकाणी पाहतो. सातत्यानं सायंकाळच्या तरंगामध्ये स्पर्धाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या खेळपट्टीची, त्या विकेटची खऱ्या अर्थानं पाहणी केली जाते, त्याची डागडुजी केली जाते. आयोजक मंडळींची मोठी मेहनत खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी पाहतो. हे संपूर्ण आयोजक कमिटीचं क्रीडा रसिकांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त केले जातील. ओहो, हा चेंडू मैदानामध्ये उद्वेष्टीच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर खरं तर चेंडू थोडस वळण घेताना जरूर पाहायला मिळालाय. परंतु मैदानामध्ये 3 गडी बाद 46 धावा याचा फलक वरते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 46 धावा. दरम्यान हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट. षटक क्रमांक संपले तिसऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा संपला खेळ. 3 गडी बाद 46 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू आता मात्र पाहतो मैदानाच्या शिल्लक असणार आहेत. बरोबर 6 चेंडू निश्चित स्वरूपामध्ये टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अनिकेतच्या हातामध्ये खरं तर चेंडू सोपवलाय. मैदानाच्या आतमध्ये 3 गडी बाद 46 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीड अप करायचं विनंती आहे, वेळ वाचवा. पहिले 3 षटकं खऱ्या अर्थानं दिलेल्या नियोजित वेळेमध्ये देखील या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. परंतु अंतिम षटकासाठी देखील खऱ्या अर्थानं तुम्हाला तितकाच कालावधी असेल. त्यामुळे विनंती आहे, वेळ वाचवा. प्रत्येक षटकासाठी 4 मिनटं याप्रमाणे खरं तर होते. पहिल्या 3 षटकांसाठी 12 मिनिटांचा कालावधी दिला गेला. 12 मिनिटांमध्ये निश्चितच 3 षटकं खरं तर कम्प्लीट केली गेलीत. परंतु अंतिम षटकासाठी देखील तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये खरं अर्थ षटक पूर्ण करणं गरजेचं आहे. पहिला चेंडू डाव्या एसटीच्या खूप बाहेर. बॅकअपचा फिल्डर चेंडूला कव्हर करेल. इथे मैदानामध्ये नॉन स्ट्रायकरला थ्रो केलाय. व्हाईट बॉलची एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती मिळणार आहे. 3 गडी बाद 47 धावा. मैदानाच्या आतमध्ये स्कोअर वरती पाहायला मिळत आहेत. अगु टप्प्याचा बॉल होता, ऑनसाईडला भिडकवण्याचा प्रयत्न. परंतु मैदानामध्ये भन्नाट वेग या चेंडू मध्ये होता. तितकाच चेंडू बॅटवरती मिडल होता. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न हो कारण कार यस नो कन्फ्युजन. आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले जात आहेत. 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफल पुढे जाईल. 3 गडी बाद 49 धावा. डाउन द बॉल टीप लाजेल फलंदाज बाद. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखवत आहेत. चला नवीन फलंदाज ताबडतोब या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. किरणदादा फारखे आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. चला विनंती आहे ताबडतोब मैदानाच्या मध्ये यायचे. अनिकेत साठे गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला चेंडू वाईड. त्यानंतर आलेल्या 2 धावा, त्यानंतर एक विकेट देखील आपण पाहतोय. अनिकेत चांगली गोलंदाजी खरी अर्थानं करताना पाहायला मिळतोय. एस्टॅनच्या पाठीमागे आपण पाहतोय. खरं तर आकाश साठेला कामकाज पाहताना निश्चितच सामन्याची सूत्र देखील त्याच्या हातामध्ये आहेत. 4 गडी बाद 49 धावा धोफलकावरती न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाली. प्रेक्षकांना बसण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपामध्ये आकर्षक अशा प्रेक्षक गॅलरीत आहे. ओहो, यावेळेचा चेंडू खुल्या टप्प्याचा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न परफेक्ट ब्लॉक होल स्वरूपाचा. परफेक्ट यॉर्कर ब्रह्मास्त्र मैदानामध्ये अनिकेतनं वापरले. डॉट बॉल आलाय. 4 गडी बाद 49 धावा धोफलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा मार्गस्थ असताना गोलंदाज अनिकेत अंतिम षटकामध्ये खरं तर कारगर ठरलाय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 3 चेंडूवरती केवळ 3 धावा खर्च करत त्याने एक विकेट मिळवलाय. हा चेंडू पुन्हा डाऊन साईडला अलॉंग द कार्पेट करत हा फटका खेळला. एक सिंगल आणि दुसरीचा प्रयत्न इथं नकार मैदानाच्या पदे असणारा निलेश देशमुख ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मैदानाच्या पदे पाहायला मिळणार आहेत. 50 धावा 50 खरं तर पूर्ण झाली. परंतु अजून देखील धाव्यांची अपेक्षा मंदवी कळभरुनाथ क्रिकेट क्लब मान या संघाला असणार आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ देखील आपण पाहतोय.
पहिल्या सामन्यामध्ये खरं तर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना केवळ एका धावेने पराभूत झालाय. त्यामुळे आव्हान देखील खऱ्या अर्थानं तगड ताकदवर देणं गरजेचं आहे. या संघाचा पॉवरफुल फटकेबाजी करणारा निलेश देशमुखच्या बॅटमधून षटकार 6 धावा. चार गडी बाद 56 धावा मैदानाच्या आपण धावफुल करत आहेत. अनिकेत गोलंदाजीच्या मार्गवरती षटकार खरं तर आलाय. त्यावेळेचा चेंडू कट केला क्षेत्ररक्षक, तिथे फार दूरवरती राहील मैदानामध्ये चेंडू, वन बाउन्स पोहोचेल सीमा पार. अखेरच्या 2 चेंडूवरती 10 धावा मैदानाच्या मध्ये आल्यात आणि या 10 धावेंनी संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचले 60 धावा. एक सन्मानजनक एक डिफेंडेबल स्कोर मैदानामध्ये उभा केला गेलाय. धावफलकावरती 60 धावा, विजयासाठी 61 धावांची गरज. चला मानदेवी क्रिकेट क्लब मान संघ विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. लगेचच अतुल भाऊ साडे स्पोर्ट फाउंडेशन भालगुडी संघ आपण देखील मैदानाच्या मध्ये आपले फलंदाज पाठवायचे आहेत. यानंतरचा होणारा सामना न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन आणि त्याच्या विरोधामध्ये गुरुदत्त क्रिकेट क्लब नरे नेहरू सुपरस्टार दोन्ही टीमचे कॅप्टन्स विनंती आहे झालेले आहेत. नेहरू संघ ताबडतोब आपला प्रतिनिधी टॉस साठी पाठवा. दुसऱ्या डावाला देखील अंबावते मैदानाच्या मध्ये सुरुवात होते. सलामीच्या आघाडीचे फलंदाज सरत आवडतो अतुल भाऊ साठी स्पोर्ट क्लब भालगुडी टीम फलंदाज पाठवा. पहिला आपण पाहतोय डावामध्ये 60 धावा मैदानामध्ये बनवल्या गेल्यात. विजयासाठी 61 धावांचं आव्हान ठेवले. चला बॅटर ताबडतो ब्या भलगुडी संघ फलंदाज पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो, वेळ वाचवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या त्या 60 धावा, विजयासाठी 61 धावांचं आव्हान. चला विनंती आहे सामना चालू करायचा आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाजीच्या मार्गवरती निलेशांना मोहिते तयार होताना जे पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडला आकाश, नॉन स्ट्रायकर एंडला राहुल ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय राहुल आता मात्र सज्ज होईल निश्चितच. स्ट्रायकर इंडला आकाश मैदानाच्या पदे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपामध्ये सजवलं जाईल. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर खरं तर पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये डिप्स करले गेला शुभम माने. पहिला चेंडू फुल टॉस होता, ऑन साइडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर आपण पाहतोय. काऊ कॉर्नर मध्ये उमेश सिरवी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतायत. भावी सरपंच सनीशेठ शिंदे यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे
सुरेश भाऊ नंगरे पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल, विनंती आहे टॉस साठी. त्याचप्रमाणे शिंदेवाडी गावचे उद्योजक आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यावेळेचा चेंडू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हवे चेंडू आहे. कव्हर्सला चेंडू डीप मध्ये पोहोचलाय. उमेश वा चांगले एफर्ट मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण धावा इथं रोखल्यात. दोन धावा या चेंडूवरती मिळतील आणि या दोन धाव्यांच्या मदतीने संघाचं धावपळ पुढे जाईल. तीन धावा स्कोर करत आहेत. त्यावेळेचा चेंडू मैदानाच्या पदे पुन्हा एकदा असं फलंदाजाला चेंडू काहीसा समजू शकलेला नाही. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. तीन धावा जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना निलेश यांना मोहिते सातत्यानं या संघाकडनं सलामीचे षटक हाताळताना त्यांना आपण पाहतो. त्यावेळेस आकाशसाठी हा चेंडू खोल टप्प्याचा रन आउटचा चान्स. टार्गेट हिट ची गरज होती जरूर. फलंदाज इथे बाल बाल बचावलाय. टार्गेट हिट देखील खऱ्या अर्थानं उमेश सिर्वे यांनी केली. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर अगदीच थोड्याशा इंचानं खरं तर त्या ठिकाणी स्टंप मिस झालेत आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आकाश या ठिकाणी बचावलाय. पहिल्या सामन्यासाठी निश्चितच बहुतेक उमेश खरं अवेलेबल नव्हते, परंतु या सामन्यासाठी ते मैदानाच्या आतमध्ये बहुतेक दाखल होताना पाहायला मिळतात. संघासाठी बेस्ट एफर्ट देताना ते मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. ओहो हो हा चेंडू देखील लाजवाब. मैदानाच्या आतमध्ये अचूक टप्पा. बंद आठवे एक तेच तर तिखट मारा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये चार धावा धावफलका भरत आहेत. 61 धावेंचं आव्हान आहे. 61 धावेंचा पाठलाग खऱ्या अर्थानं सुरू असताना मैदानामध्ये केवळ चार धावा. पहिल्या पाच चेंडूवरती इथं चेंडू हवे. क्षेत्ररक्षक उमेश वन बाउंस आढळण्याचा प्रयत्न करतील, परंतु चेंडू पोहोचेल सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय. खनखनी चौकार. चार धावा. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये संपले. धाफलकावरती आठ धावा. बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहे. षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज उमेश सिर्वे तयार होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांकाबाबत दुसऱ्या क्रमांकाचं घेऊन उमेश मैदानामध्ये दाखल झाले. निश्चितच आपण पाहतो खरं तर मोठमोठे विक्रम या खेळाडूचे देखील नावावरती आपण पाहतो मैदानामध्ये सजग.
नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मैदानाचे आपण घेऊन जाईल षटक क्रमांक आपण पाहतोय. दुसऱ्या क्रमांकाचं मार्गस्थ असताना 14 धावा दफल कव्हर करत आहेत. पहिल्याच बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही, परंतु दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर विकेट. एक निर्णायक षटक हाताळताना उमेश सिरवी मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. ओहो, हा चेंडू देखील लाजवाब आकाश साठेला इथे पूर्णपणे विट केले. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक संपलं जाईल ते दुसऱ्या क्रमांकाचं. 12 चेंडूंचा डाव संपलाय. धावल्कावरती 14 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उमेश सुर्वे यांची गोलंदाजी जर पाहिली तर निश्चितच आपण पाहतोय केवळ 6 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात, आणि एका चेंडूवरती निश्चितच मिसफील्डचा चौकार देखील आपण पाहिलाय. अर्थात एक लाजवाब षटक खऱ्या अर्थाने उमेश यांनी हाताळले. पहिल्या सामन्यासाठी जरूर ते उपलब्ध नव्हते, परंतु या सामन्यासाठी आपण पाहतोय मैदानाचे आपण दाखल झाले. निर्णायक षटक हाताळले आणि त्यानंतर आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती प्रत्येक वाबळे समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 47 धावांची गरज आहे. ज्या खेळाडूंना खरं तर मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलं होतं तो आकाश साठे या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये वारंवार खरं तर बीट होताना पाहायला मिळालाय. गोलंदाजांचं खऱ्या अर्थानं कौतुक निश्चित स्वरूपामध्ये केलं जाईल. अचूक टप्प्यावरती भन्नाट वेगामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना मानदेवी क्रिकेट लबमान अर्थात वैरुनाथ क्रिकेट लबमान या संघाचे खेळाडू, या संघातील गोलंदाज खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. प्रतीक वाबळे पहिल्या सामन्यामध्ये देखील खरं तर या गोलंदाजांना प्रभावित केलं. याही सामन्यामध्ये पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती आणि शानदार वेगाने खरं तर पहिला चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल. ओहो, हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा डॉट बॉल. कुठल्याही प्रकारचा फुटवर खरं तर इथं बॅटर कडून पाहायला मिळत नाहीये. मैदानामध्ये खडेखडे खरं तर ते क्रिसवरती उभे राहून निश्चितच फटका खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु इथे फुटवर देखील गरजेचं असणार आहे. प्रतीक वाबळे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अलीकडच्या काळामध्ये खरं तर आपण पाहतोय सातत्यानं मंदेव क्रिकेट लमान अर्थात वैरुणा क्रिकेट लमान या संघासाठी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, परंतु यावेळी चेंडू पुढे दिलाय स्टॉट मध्ये, त्याला फेकून दिले पार्किंग प्लॉट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वीस धावा धावल्कावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 20 धावा. शेवटचे 9 चेंडू त्यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू हवेत. बॅक टू बॅक किती आक्रमण. वा, प्रयत्न तर चांगला मैदानाच्या पण उमेश यांचा. फेकी देखील या ठिकाणी खेळली गेली. थँक्यू डीजे. चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलाय. चेक केलं जाईल निश्चित स्वरूपामध्ये. तिसऱ्या पंचांच्या मुदत त्या ठिकाणी घेतली जाईल. तिसरे पंच. ओके, थँक्यू सर. एक सिंगल या चेंडूवरती येते. एका सिंगलच्या मदतीनं एक गडी बाद 21 धावा धफलकावरती आहेत. सुरक्षित रक्षण मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं उमेश सुर्वी यांचं पाहायला मिळाले. लाजवाब एफर्ट आपल्या संघासाठी खऱ्या अर्थानं उमेश यांनी दिलेत. मैदानाच्या आतमध्ये 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 40 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रतीक वाबळे पुन्हा एकदा तयार झालाय. ओहो, हा चेंडू पुन्हा एकदा बंदाट वेग, परंतु दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. हे अतिरिक्त अवांतर धाव दफलकावरती वाढेल. 22 धावा स्कोर कार्ड वरती समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. विजयासाठी 39 धावा अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या. एक षटकार प्रतीकच्या या षटकामध्ये आलाय, परंतु त्यानंतर देखील चांगलं कमबॅक. एक सिंगल धाव त्यानं खर्च केली, परंतु एक अतिरिक्त धाव देखील आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा एक जबरदस्त तडाखा. उमेशनं चेंडू अडवलाय. चेंडूची फेक केली आणि त्यानंतर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल
या चेंडूवरती येईल. एका सिंगलनं धावफलक पुढे जाईल. एक गडी बाद 23 धावा, 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 38 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपलं गेले तिसऱ्या क्रमांकाचं. 24 धावा स्कोर करवडते आहेत. 6 चेंडू विजयासाठी 37 धावेंची गरज. त्यानंतरचा होणारा सामना न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बौद्धन आणि गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. टॉस या सामन्याचा झालाय. टॉस जिंकलाय तो न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बौद्धन संघानं टॉस जिंकलाय. खेळाडू कक्ष ए मध्ये टॉस जिंकणारा संघ बसल्याची नोंद घ्या. आपल्या खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय खऱ्या अर्थाने संघानं घेतलाय. षटक क्रमांक 4 घेऊन मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती विकास पारखी तयार होताना पाहायला मिळत आहेत. 24 धावा यावेळेचा चेंडू हवाई सफर ऑन साईडला. सागर साठेच्या बॅट मधून हवाई सफर. पहिल्याच बॉलवरती षटकार. पाच चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 31 धावेंची गरज. पहिल्या चेंडूवरती षटकार मैदानामध्ये आलाय. 5 चेंडू अजूनही 31 धावा बनवायच्या. सागर साठे ताकद खरं या खेळाडूकडे भरपूर आहे. सातत्यानं लांब पडायचे चौकार षटकार या फलंदाच्या बॅट पण येत असतात. 5 चेंडू 31 धावेंची गरज आहे. रव्याचा चेंडू फुल्लर यांचा ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाहतोय. निलेशन्ना चेंडूला कव्हर करतील. इथे थोडी सेमी स्पील रनआउटचा चान्स. दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा चेंडूवरती येतील आणि या 2 धावेंच्या बरोबर संघाचा धावफलक पुढे जाईल. 32 धावा, 4 चेंडू 29 धावेंची गरज. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघातला विनंती आहे. आपण तयार राहायचंय. लगेचच आपण पुढचा सामना सुरू करणार आहोत. हा सामना संपल्यानंतर लगेचच फिल्डिंग टीम मैदानामध्ये दाखल व्हायचंय. अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑन फुल पॉवरफुल. सागर साठेचा हल्ला. सागर साठेच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय षटकार या चेंडूवरती आला. एक गडी बाद 38 धावा. या स्पर्धेच्या निमित्तानं कसाराबुली संघाच्या अष्टपैलू खेळाडू ओमकरनाथ भिलार यांचं शुभागमन. आपलं मनपूर्वक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. इस बार ताकद भी है और न ताकत भी है. चेंडू सीमा पार षटकार. दोन चेंडू 17 धावेंची गरज. सामना मैदानामध्ये रंगताना जो पाहायला मिळतोय. समीकरण होतं 6 चेंडू 37. समीकरण येऊन पोहोचलं 2 चेंडू 17. 4 बॉलवरती आल्या तब्बल 20 धावा. अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फिरकावला ऑन साईडला. सागर साठेचा वार बॅक टू बॅक लागोपाठचा 3रा षटकार. शेवटचा 1 चेंडू 11 धावेंची गरज आहे. 1 चेंडू 11 धावेंची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज विकास पारखी. गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघ तयार राहायचे लगेच क्षेत्ररक्षणासाठी. मैदानाच्या आपण तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचा 1 चेंडू 11 धावेंची गरज आहे. दुसरा चेंडू मैदानामध्ये थोडीशी मिसफील झाली. त्यानंतर एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालं. त्यानंतर सागर ऑन स्ट्राईक आले आणि त्यानंतर लागोपाठचे 3 षटकार सागर यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. एक एक धाव किती महत्वाची आहे. त्यामुळे याचा चेंडू पुन्हा एक धावेत
बैक टू बैक लागोपाठ चा चौथा षटकार मैदानाच्यात खेळलाय सागर साठेने सामना आपण पाहतोय या ठिकाणी मालगुडी संघ जरूर पराभूत झालाय परंतु सागर साठेची फलंदाजी मात्र जबरदस्त आहे। विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे मनापासून आभार। सामना होता 6 चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर